नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत। राजकीय क्षेत्रातली ही मोठी बातमी आहे। राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। राजकीयदृष्ट्या ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी केलेली होती। शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। प्रशांत किशोर नेमकी कोणत्या कारणासाठी ही भेट घेत आहेत याकडे अनेकांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आशिष सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। आशिष, आपण जर बघितलं तर सिल्वर ओकवर ही महत्त्वाची बैठक सुरू आहे, प्रशांत किशोर दाखल झाल्याचं समोर येत आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? जी, सबसे अहम बात यह है कि प्रशांत किशोर का शरद पवार से मिलना भले ही जो है इसे फिलहाल अनौपचारिक तौर पर बताया जा रहा है, लेकिन ये मुलाकात राजनीतिक समीकरण जो पिछले कुछ दिनों में बदले हैं उनके मद्देनजर काफी अहम हो जाता है। खास बात यह है कि ये मुलाकात जो हो रही है वो दोपहर के लंच के लिए हो रही है, और सबसे अहम बात 2 घंटे से भी ज्यादा तक ये मुलाकात चलने की जो सूत्रों के हवाले से जानकारी आई है वो होने वाली है, और उसमें रणनीति तय होगी भविष्य के चुनाव के लिए, खासतौर पे 2024 की तैयारियों का पहला जो कहा जाए कि जो फाउंडेशन स्टोन है वो यहाँ पे रखे जाने की उम्मीद जताई जा रही है। और शायद यही वजह है कि प्रशांत किशोर से शरद पवार की मुलाकात हो रही है। महाराष्ट्र के समीकरण को देखें तो 3 पार्टियां हैं, 3 पार्टियों को मिला के महाविकास आघाड़ी की सरकार है। ऐसे में अगले साल BMC के भी चुनाव हैं, लिहाजा जो ये समीकरण बनेगा उसमें किस तरह से सीटों का बंटवारा, किस तरह से जो है रणनीति बनेगी, उन सारी चीजों को लेकर ये मुलाकात को देखा जा रहा है। फिलहाल इसे अनौपचारिक मुलाकात बताया जा रहा है, लेकिन राजनीतिक समीकरणों के हिसाब से ये काफी अहम है। बिल्कुल आशीष, धन्यवाद माहिती दिली आपण त्याबद्दल। अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। अद्वैत, शरद पवारांच्या भेटीला प्रशांत किशोर सारखे राजकीय रणनीतीकार जातात, राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ही बैठक मानली गेलेलीच आहे, मात्र राजकीय चर्चा नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर होतील, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही ध्येय धोरणं ठरवली जातील का, काय नेमकं त्याबद्दल वाटतं अद्वैत? अत्यंत महत्त्वाची अशी बैठक ठरेल असा अंदाज आहे, याची थोडीशी पार्श्वभूमी आपण बघितली पाहिजे। आपला प्रतिनिधी आशिष सांगितलं त्याप्रमाणे 2024 निवडणुकीचे पडघम एक प्रकारे वाजू लागलेले आहेत। दिल्लीमध्ये घडामोडी घडत आहेत, उत्तर प्रदेशची फार महत्त्वाची निवडणूक आहे, आणि कुठंतरी विरोधकांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर एक आत्मविश्वास आलेला आहे की मोदी आणि शहा यांचा जो वारू आहे राजकीय तो रोखला जाऊ शकतो। ज्या पद्धतीनं प्रशांत किशोर आणि ममता बॅनर्जी यांनी रणनीती राबवली पश्चिम बंगालमध्ये आणि त्यांना रोखलं, तसं काही 2024 करता येईल का, या दृष्टीनेच निश्चितपणे चाचपणी सुरू आहे। आणि त्या बॅकग्राऊंडवरती ही होते महत्त्वाची यासाठी पण आहे की स्वतः प्रशांत किशोरांनी सांगितलं होतं की मी आता राजकीय रणनीतीकार म्हणून आता पुढच्या काळामध्ये मी काम करणार नाही, परंतु जे शरद पवारांना भेटतायत यावरती काहीतरी राजकीय चर्चा होणारच, त्यामुळं निश्चितपणे 1.5-2 तासाची ही बैठक आहे। आणि 2024 दृष्टीने नावं येत आहेत काही पुढं की ममता बॅनर्जी या विरोधकांच्या तर्फे उमेदवार असू शकतील का, शरद पवार स्वतः असू शकतील का, कारण त्यांचा अनुभव बघता, सगळ्या पक्षातल्या लोकांशी संबंध बघता, केजरीवाल असू शकतील का, काहीतरी एक रणनीती ठरवण्याच्या दृष्टीनं चाचपणी करण्याच्या दृष्टीनं ही निश्चितपणे बैठक आहे। अर्थातच 1.5-2 तासानंतर स्वतः प्रशांत किशोर आणि शरद पवार हे बोलतील, पण थोडं हे बघितलं पाहिजे की गेल्या काही काळामध्ये स्वतः प्रशांत किशोरांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं काम केलं होतं, लोकसभा निवडणूक असेल तर विधानसभा निवडणूक असेल तेव्हा, आणि आता ते सगळे एकत्र आहेत, म्हणजे 3 पक्ष महाराष्ट्रामध्ये एकत्र आहेत, कुठंतरी पुढच्या ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्यानंतर विधानसभा निवडणूक या सगळ्याची चर्चा याच्यामध्ये होणार आहे। उत्सुकता हीच आहे की याचं आउटकम काय येणार आहे, खरोखर असं काय होणार आहे का की रणनीतीकार म्हणून ते काम आता करणार नाहीत तर ते परत करतील का या सगळ्या महाविकास आघाडीसाठी किंवा 2024 ते बघावं लागेल, असंही म्हटलं जातंय की ममता बॅनर्जी ज्या आक्रमकपणे समोर येत आहेत आणि अशी अटकळ आहे की 2024 त्या दिल्लीकडे कूच करतील, मग त्यांच्या नावावरती सहमतीसाठी ही परत चाचपणी सुरू आहे का, त्यामुळं नक्कीच राजकीय धुरंधर असलेले शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार असलेले प्रशांत किशोर यांची ही भेट जी आहे ती कॅज्युअली नाही आहे। प्रशांत किशोर सुद्धा असं कोणाला कॅज्युअली भेटत नाहीत, आणि पवार तर आपल्याला माहिती आहे की अत्यंत माहिर आहेत, सतत 24 राजकारण करणारे अशी त्यांची ख्याती आहे, त्यामुळं या भेटीकडं राजकीय वर्तुळाचं तर लक्ष आहेच, परंतु सगळ्यांचंच लक्ष आहे कारण 2024 जी निवडणूक आहे
ती समोर आहे आणि त्याच्या आधी उत्तर प्रदेश मधल्या ज्या घडामोडी आहेत त्या देखील आहेत. त्यामुळे बघूयात आपण थोड्या वेळानंतर या बैठकीनंतर हे दोघ जण माध्यमांशी काय बोलतात का. अद्वैत, आपण सांगितलं आणि त्या दृष्टीनं आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यालाच धरून हा पुढचा प्रश्न. संजय राऊत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची एकजूट होणं गरजेचं आहे, एक मोट बांधणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं या बैठकीमध्ये चर्चा होईल असं वाटतं का? म्हणजे नेतृत्व कोणाचं असेल नरेंद्र मोदींच्या समोर याबद्दल तर कदाचित चर्चा होईलच, पण त्याशिवाय देखील भाजप इतर जे पक्ष आहेत, विरोधक आहेत जे भाजपचे, त्यांची एक मोट बांधण्याच्या दृष्टीनं, शरद पवारांच्या सल्ल्याच्या दृष्टीनं या दोन्ही तिन्ही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. बरोबर आहे, अगदी बरोबर. युपीएची पुनर्बांधणी आपण असं म्हणू शकतो ह्याला, की आता एक पश्चिम बंगालच्या निकालामुळं जसं म्हटलं की विरोधकांमध्ये पण एक कॉन्फिडन्स आलेला आहे आणि अजून 2 वर्षामध्ये अवकाश आहे. उत्तर प्रदेशची महत्त्वाची निवडणूक मध्ये आहे, त्यामुळे कुठंतरी विरोधकांना असं वाटायला लागलेलं आहे की आपण जर एकजूट दाखवली, सर्वमान्य होईल असं नेतृत्व जर समोर आणलं तर आपण फाईट देऊ शकतो. आता याच्यावरती मतभेद आहेत. स्वतः खुद्द प्रशांत किशोर यांनी बंगालच्या विजयानंतर असं म्हटलं होतं की आता ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये विजय मिळवला म्हणून काही लगेच त्या मोदींना हरवतील असं नसतं. प्रत्येक निवडणूक वेगळी असते, विधानसभेची निवडणूक वेगळी असते, लोकसभेची निवडणूक वेगळी असते. त्यामुळं ही गोष्ट खरी आहे की नरेंद्र मोदींच्या तोडीस तोड किंवा त्यांना पुरून उरेल असा नेता जो आहे, चेहरा जो आहे, तो UPA ला शोधावा लागेल, त्याच्यावरती एकमत व्हावं लागेल. कारण या सगळ्यांनी आधी नितीश कुमार. अद्वैत, माफ करा, मी थांबवतो आपल्याला, पुन्हा एकदा मी येतो आपल्याकडे. प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत आणि अनौपचारिक बैठक जरी ही असली असं सांगितलं जरी जात असलं तरी राजकीय चर्चा होणार निश्चित, या मागे याबद्दल काही दुमत नाही. आपल्याला नेमकं काय वाटतं, काय भेटीचं कारण असू शकेल? चर्चा जरी अनौपचारिक अशी सांगितली असती तरी प्रशांत किशोर यांच्यासारखा देश पातळीवरचा राजकीय रणनीतीकार आणि पवारांसारखे एक मुत्सद्दी नेते हे एकत्रित येणं हे केवळ चहापान किंवा अनौपचारिक चर्चेसाठीच भेटतील असं काय म्हणायचं कारण नाही, तसं असू शकत नाही. आणि त्यामुळे राजकीय चर्चा 100% या ठिकाणी असणारच आहे. 2-3 विषयांसंदर्भात ही भेट असू शकते. एक म्हणजे प्रशांत किशोर त्याच्या काळात एक रणनीतीकार म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं पुढे आलेलं एक व्यक्तिमत्व आहे आणि देश पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर पर्याय उपलब्ध करण्याचा विरोध त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि मग असं असताना प्रशांत किशोर हे त्या रणनीतीकाराची सगळ्यांची मोड बांधून काय करता येते का, अशा प्रकारचा विरोधकांचा प्रयत्न असावा आणि त्याचा एक भाग म्हणून आज प्रशांत किशोर पवार साहेबांना त्या ठिकाणी भेटू शकतात. प्रवीणजी, सगळ्या विरोधी पक्षांच्या दृष्टीनं एक मध्यस्थाची भूमिका प्रशांत किशोर येत्या काळात बजावू शकतील असं वाटतं आपल्याला? नाही, 100%. कारण कसं आहे, प्रशांत किशोर हे आज सगळ्या विरोधी पक्षांची जी काही एकत्रीकरणाची आवश्यकता आहे, आज विरोधी पक्षात ही वेगवेगळ्या प्रकारच्या नेतृत्वाविषयी मतप्रवाह आहे. एका बाजूला काँग्रेस आय पक्षाची त्या ठिकाणी सोनिया गांधी यांच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी ज्या वेळेला संजय राऊत यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं की पवार साहेबांना नेतृत्व द्यावं पातळीवर, त्यावेळेला विरोध काँग्रेसमधन झाला. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी ममता बॅनर्जींना नेतृत्व द्यावं आणि अशा पद्धतीने 3-4 लोकांची मोदी साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्या ठिकाणी चाचपडत असताना पवार साहेब एक महत्वाचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा रोल हाही त्यांच्या त्या जुळवाजुळीत महत्वाचा असू शकेल, त्या अनुषंगाने असेल. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं की महाविकास आघाडीचं या ठिकाणी राज्यातलं भविष्य या अनुषंगाने तिन्ही पक्षांचा एकमेकांवर आणि दुसऱ्या भारतीय जनता पार्टी एक हाती त्या ठिकाणी राज्यात ठामपणे उभी राहताना दिसते. आणि मग उद्या शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी जाऊन साहेबांना घेतलेली उद्धवजी ठाकरेंनी भेट, त्यानंतर काल पवार साहेबांचं शिवसेनेवर आमचा विश्वास आहे अशा प्रकारचं वक्तव्य बिलकुल. प्रवीणजी धन्यवाद, आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. प्रवीण दरेकर होते आपल्यासोबत फोन लाईनवर.
आणि त्यांनी पण असंच म्हटलंय की फक्त अनौपचारिक गप्पांसाठी किंवा चर्चेसाठी ही बैठक असू शकत नाही, राजकीय दृष्ट्या निश्चितपणे चर्चा होईल असं त्यांचं देखील मत आहे. याचबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सर आहेत. संदीप सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. ही भेट फक्त अनौपचारिक आहे असं समजणं खरं तर चुकीचं ठरेल, राजकीय दृष्ट्या निश्चितपणे चर्चा होईल. राज्यातल्या सध्याच्या स्थितीबद्दल आणि राष्ट्रीय पातळीवर देखील विरोधकांची एकजूट करण्यासाठी म्हणून सुतोवाच झालेले होते की त्या दृष्टीनं आता मोट बांधणं गरजेचं आहे. प्रशांत किशोर यांची शरद पवारांसोबतची ही भेट त्याचाच एक भाग आहे असं वाटतं. निश्चितच एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार यांच्यावर मध्यंतरी शस्त्रक्रिया झाली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी म्हणून सदिच्छा भेट यासाठी प्रशांत किशोर आलेले आहेत हे निश्चित आहे. पण या भेटीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार यात काही वादच नाही. आणि सध्या आता जी परिस्थिती की भाजपमध्ये काही धुसफूस सुरू आहे, म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये योगी विरुद्ध मोदी असं सुरू झालेलं आहे, पश्चिम बंगालमध्ये भाजपने जे तृणमूल मधले येडियुरप्पा कर्नाटकात नाराज आहे, शिवराज सिंग चौहान यांच्याकडूनही काही नाराजीचे संकेत मिळत आहेत. तर या पद्धतीनं आता एक सध्या आपल्याला केंद्रातला सत्ताधारी पक्ष जो आहे तो कुठेतरी आपल्याला असं दिसतं की तिथे काहीतरी वेगळ्या घडामोडी घडत आहेत. म्हणजे आतापर्यंत जे दिसत होता या संपूर्ण पक्षामध्ये तर तसं नाहीये, थोडी धुसफूस सुरू आहे. कोरोनाच्या हाताळणीवरून आपल्याला माहितीये की टीका सुद्धा झालेली आहे, न्यायालयाने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे या अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जर समजा विरोधक आणायचं, जरी निवडणुकांना वेळ असला अजून तरी सुद्धा त्याची तयारी ही जी आहे ती आधीपासून करायला हवी. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की शरद पवार यांनी पुढाकार घेऊन या दृष्टीने जुळवाजुळव करण्याची सुरुवात केलेली आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी संकेत दिलेले आहेत की सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, ज्यांना ज्यांना भाजपची विचारधारा मान्य नाही, भाजपचं राजकारण मान्य नाही, त्यांनी एकत्र यायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या बैठकीमध्ये निश्चितच प्रशांत किशोर यांच्या बरोबर चर्चा होऊ शकते आणि भविष्यामध्ये काय करता येऊ शकेल, काय विरोधकांना आता चेहराच नाही, म्हणजे मोदींच्या समोर कोण पर्यायी नेतृत्व कोण, तर ते नेतृत्व आता चेहरा असा काही स्पष्ट दिसत नाहीये. राहुल गांधी अजून सूत्र स्वीकारणार, काय काय करणार माहित नाही. काँग्रेसमध्ये आजही आपण बघतोय काही नेते सोडून जात आहेत आणि काँग्रेसमध्ये एक नाराजीचा सूर आहे. त्यामुळे काँग्रेस एक पर्यायी नेतृत्व देऊ शकतं का? शरद पवारांनी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीची जी ताकद आहे राष्ट्रीय स्तरावरची ती मर्यादित आहे. मग अशा वेळी ममता बॅनर्जींसारखी एखादी नेता ही काही पर्यायी ठरू शकते का की जिने आपली ताकद आता सिद्ध केलेली आहे? मग अशी अरविंद केजरीवाल यांचा पण उल्लेख झाला. तर अशा पद्धतीने एक भाजप विरोधी विचाराची एक मोड बांधण्याचा त्या दृष्टिकोनातून उभयतांमध्ये चर्चा निश्चित होऊ शकते. संदीप सर, आणि आपण जर या सगळ्या रणनीतीकार म्हणजे प्रशांत किशोरांनी ज्या ज्या नेत्यांसोबत आतापर्यंत काम केलेलं आहे त्यापैकी काहींची नावं राष्ट्रीय स्तरावरच्या नेतृत्वासाठी चर्चिली जातात. आपण ममता बॅनर्जींचं नाव घेतलं, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत देखील काम केलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावरचं ते नेतृत्व असेल की नाही माहीत नाही, पण उद्धव ठाकरेंचं देखील नाव घेतलं गेलं होतं, चर्चा सुरू होती. संजय राऊत यांची काही वक्तव्य जर आपण बघितली तर त्या दृष्टीनं देखील एक प्रकारची मोर्चे बांधणी सुरू करता येऊ शकेल की काय, याबद्दलची देखील चर्चा सुरू झाली होती. या सगळ्या नेतृत्वांमध्ये एक समन्वय साधणं, एक प्रकारचं सल्लागाराचं काम करणं, मध्यस्थाचं काम करणं ही यापुढची कदाचित भविष्यातली एकंदरीतच प्रशांत किशोर यांची भूमिका असू शकेल का? कारण त्यांनी तर स्पष्ट केलं होतं पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर रणनीतीकार म्हणून मी आता काम करणार नाही, त्यामुळं सल्लागाराच्या भूमिकेत मध्यस्थाच्या भूमिकेत ते येत्या काळात जाऊ शकतील असं वाटतं? नाही, जर ते थेट राजकारणात आले तर तुम्ही म्हणता तसं उलट त्यांना करणं हे अधिक सोयीस्कर असू शकतं. आता ते एक म्हणजे प्रोफेशनल रणनीतीकार आहेत, ते वेगवेगळ्या राज्यातल्या मतदारसंघाचा आडाखे बांधतात आणि त्या पद्धतीनं त्यांना जो पक्ष करतात. त्यामुळे आता जर त्यांना यापुढे सक्रिय राजकारणातच यायचं असेल, एक राजकीय नेता म्हणूनच त्यापुढे कारकीर्द, तर मला असं वाटतं उलट त्या दृष्टिकोनातून तर हे अधिकच योग्य जबाबदारी असेल की त्यांनी एक मोठ बांधण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या नेत्यांशी संवाद करणं. कारण आपण म्हणाल तसं वेगळा घेतलेला असल्यामुळे त्या लोकांचा शी त्यांचा चांगला संपर्क आहे आणि ते किती बारकाईने विचार करू शकतात राजकीय परिस्थितीचा याचा त्या नेत्यांनाही अंदाज आहे. त्यामुळे त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.
पण दुसरा एक मुद्दा असा पण वाटतो की जर समजा ते आजही राजकीय रणनीतीकार प्रोफेशनल राजकीय रणनीतीकार राहणार असतील तर मग कदाचित महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या वरती चर्चा होऊ शकते. मग ती राष्ट्रवादी काँग्रेस व्यापक पद्धतीने महाविकास आघाडीसाठी होऊ शकते. आणि मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचं एकूणच पुढच्या भविष्यातील रणनीतीबाबत सुद्धा ते अगदी खरं या बैठकीनंतर आपल्याला नेमकं कळू शकेल की भेटीमागचं कारण काय होतं, चर्चा नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर झाली. संदीप सर, मी येतो आपल्याकडे पुन्हा एकदा. यानंतर आपण थेट जाणार आहोत, अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि त्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये बरीच चर्चा झाली. त्यावेळेस आग्रही मागणी होती, आपल्याला पण लक्षात आलं असेल की बाबा या मागणीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्यांचं काय मत आहे. पण आम्ही त्यांना माझ्याही मीटिंगला, मी दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील आणि दत्ता भरणे आम्ही सगळे असताना पण त्यांना समजून सांगितलं. आणि आत्ता देखील सौरभरावांनी पण त्यांच्या सगळ्या कमिटीनेच सांगितलं पोलिसांचं काय मत आहे, प्रशासनाचं काय मत आहे. त्यामध्ये काल कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये साधारण निर्णय असा झाला, ज्या 10 महत्त्वाच्या पालख्या आहेत त्या 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, मानाच्या पालख्या, सर्व मानाच्या 10 पालखी सोहळे त्यांना त्या ठिकाणी परवानगी द्यायची. परवानगी देत असताना त्यामध्ये साधारण 2021 देखील कोरोनाचं संकट होतं, त्याही वेळेस लोकांना आव्हान केलेलं होतं, वारकरी संप्रदायाला आव्हान केलेलं होतं, सगळ्या मान्यवरांना आव्हान केलेलं होतं. तर यावर्षी साधारण गेल्या वर्षी आम्ही प्रत्येक 10 मानाच्या पालखी सोहळ्याच्या करता, आषाढी वारी प्रस्थान सोहळ्याच्या करता 20 वारकऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली होती. यावेळेस मात्र देहू आणि आळंदी येथे प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना तिथं परवानगी दिलेली आहे आणि उर्वरित 8 सोहळ्यांच्यासाठी, म्हणजे पालखी जे 8 मानाचे आहेत त्यांना, 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल. आणि यामुळे या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पालखी दिंड्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान सोहळ्याद्वारे आषाढी वारीमध्ये सहभागी होता येईल, त्यास मान्यता देण्याचं प्रस्तावित केलं. हे तिथल्या तिथं जो कार्यक्रम होण्याच्या करता आहे तिथं आहे, हे पालखी घेऊन चालत जाणार नाही. पालखी मागच्या वेळेस या 10 पालख्यांना 10 बसेस दिलेल्या होत्या, ह्यावेळेस प्रत्येकी 2 बसेस द्यायच्या आणि 10 पालख्यांना 20 बसेस एकंदरीत दिल्या जाणार. आणि त्याच्यामधनं ह्या पालखी सोहळ्याचं जे काही पादुका असतात बाकीचं असतं ते नेलं जाईल. त्याच्यामध्ये मानाच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूर येथील मुक्काम आणि कालावधी, त्यामध्ये मानाच्या पालखी सोहळ्याच्या पंढरपूरमध्ये दशमी दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. मानाच्या पालखी सोहळ्यात पायी वारी करण्याबाबत, त्यामध्ये विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोचल्यानंतर, म्हणजे वाखरीला पंढरपूरच्या अलीकडं, तिथून पंढरपूरकडे 1.5 किलोमीटर अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्याचं आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे. नंतर श्रींच्या दर्शनासाठी मंदिर खुलं करण्याबाबत COVID-19 परिस्थिती विचारात घेता शासन स्तरावरून मंदिरे बंद ठेवण्याबाबतचे निर्देश आहेत, त्यामुळं मंदिर समितीकडून अभिप्राय प्राप्त नाहीत, त्याच्यामुळं याबाबत शासन स्तरावरून जो आहे तो निर्णय हा लागू करण्यात येईल. शासकीय महापूजा ही गेल्या गतवर्षीप्रमाणेच होणार. विठ्ठलास संतांच्या भेटी हे प्रत्येक पालखीसह 5 भाविकांना श्रीच्या दर्शनासाठी सोडण्याच्या बद्दलचं निर्णय सरकारने घेतलेला आहे. श्रींच्या 24 तास दर्शनाबाबत श्रींचे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये
हे भाविकांच्या करता दर्शन बंद राहील. संत भामदास महाराज पुण्यतिथी 2+2 असे एकूण 4 व्यक्तींच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा करण्याला परवानगी देण्यात आलेली आहे. श्री विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक 1+15 व्यक्तींना साध्या पद्धतीने साजरा करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. ह भप गुरुदास महाराज देगलूरकर आणि अन्य 4 व्यक्ती असे एकूण 5 व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटीच्या अधीन राहून तिथं चक्री भवनाच्या करता परवानगी देण्यात आलेली आहे. नंतर ह भप श्री अमळनेरकर महाराज आणि श्री ह भप श्री कुकुर मुंडेकर महाराज यांच्यासोबत प्रत्येकी 2 व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटीवर अधीन राहून परवानगी देण्यात आलेली. महाद्वार काला मागच्या 1+5 व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून परवानगी दिली होती. ह्यावेळेस 1+10 व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करायला परवानगी दिलेली आहे. श्री संत नामदेव महाराज समाधी 16 1+10 व्यक्तींना सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करायला परवानगी दिलेली आहे. एकादशी दिवशीचा रथोत्सव रथाऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी व मंदिर समितीचे 5 कर्मचारी असे 15 व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला. संतांच्या पादुका भेटी यावर्षी प्रतिमानाच्या पालखी 40 वारकऱ्यांना संतांच्या पादुका भेटीची परवानगी देण्याचे देण्यात आलेली आहे. प्रतिमानाच्या पालखीला 40 वारकऱ्यांना म्हणजे 10 मानाच्या पालख्या त्याच्यात 40 × 10 धरलं तर 400 वारकरी संख्या यावर्षी 2 बसमध्ये प्रत्येकी 30 याप्रमाणे 60 वारकऱ्यांना संख्या निश्चित करण्याचं ठरलेलं आहे. गोपाल काला यावर्षी मानाच्या पालखी सोहळ्याला 1+10 प्रमाणात गोपालपूर येथे भजन व कीर्तनास मान्यता देण्याचं ठरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी सोलापूरला पण काही सूचना आयुक्तांनी केलेल्या आहेत. संतांचे नैवेद्य व पादुका यावर्षी दशमी ते पौर्णिमा असे 6 दिवस 2 व्यक्तींना परवानगी देण्याचं ठरलेलं आहे. संत एकनाथ महाराज काला यांच्या दिंडीला ज्याप्रमाणे शासनाकडनं म्हणजे तितक्या व्यक्तींना उपस्थित संत एकनाथ महाराज काला करण्यास परवानगी देण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. नियोजन मंदिर समितीमार्फत हे सगळं तिथं केलं जाईल आणि प्रक्षाळ पूजा श्री विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा समिती सदस्य यांच्या हस्ते सपत्निक 2+3 श्री रुक्मिणी पातेची प्रक्षाळ पूजा 2+3 श्री विठ्ठलाकडे 11 ब्रह्मवृद्धांकडून श्री रुद्राचा अभिषेक व श्री रुक्मिणी मातेस 11+ ब्रह्मवृंदास पवमान अभिषेक करण्याची परवानगी देण्याचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि स्थानिक दिंडकरी फडकरी महाराज मंडळींना श्रीच्या दर्शनासाठी मंगळवारी 20/7/2021 रोजी स्थानिक महाराज मंडळींना साधारण 195 संख्या आहे श्री विठ्ठल रुक्मिणीचं मुखदर्शन देण्यास परवानगी त्याच्यात देण्यात आलेली आहे आणि त्यांची वेळ आणि प्रवेश पत्रिका देण्याबाबत ते कार्यकारी अधिकारी मंदिर समितीचे असतात ते त्याच्या संदर्भातली कार्यवाही करतील. अशा प्रकारे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांनी अहवाल कॅबिनेटला मंत्रालयात पाठवला आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचा निर्णय सगळ्या मंत्रिमंडळाशी चर्चा करून घेतला. खूप जणांना वाटत होतं की चालत परवानगी द्यावी परंतु त्याच्यात खूप जरी वारकरी संप्रदाय अतिशय नियमाप्रमाणे वागला तरी आजूबाजूचे भाविक आपल्या भागातनं पादुका जात आहेत पालखी जाती म्हणल्यावर उत्साहाने बाहेर येणार त्याच्यामध्ये ज्या भागातनं पालखी जाते तिथल्या बऱ्याचशा गावाच्या आमदार सरपंचांनी आणि प्रमुखांनी सांगितलं की बाबा सध्याचं वातावरण बघता ही परवानगी अशा पद्धतीनं देऊ नका. आम्हालाही हे करायला बरोबर वाटत नाही परंतु शेवटी कोरोनाचं मोठं संकट आहे. माणसांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोरोना हा वाढला नाही पाहिजे.
पॉझिटिव्हचं प्रमाण वाढता कामा नये आणि त्याकरता अशा प्रकारचा नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागलेला आहे. जेवढं काही पूर्वीची परंपरा ही टिकवण्याचा प्रयत्न करता येईल तो पण असा त्याच्यातनं थोडासा मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. हे झालं पालखीच्या संदर्भामध्ये. हां, मी सांगितलं ना, दोन बसमध्ये 30-30 असे 60 लोक जातील. त्यांचं चेकिंग वगैरे केलं जाईल. म्हणजे आपण ज्यावेळेस विमानात काहींना बसवतो त्यावेळेस नाही का आर्टिफिशियल वगैरे. आता आम्ही काल पण तिकडं दिल्लीला गेलो होतो तर आम्हालाही सर्टिफिकेट घेऊन जावं लागलं की बाबा आम्ही पॉझिटिव्ह नाही या आतमध्ये. अशा पद्धतीनं जेवढी काही खबरदारी घेता येईल आणि त्याच्यामध्ये प्रशासन पण सहकार्य करेल, कारण वेगवेगळ्या पालख्या वेगवेगळ्या भागातनं निघतात. आपल्या इथनं सासवडमधनं निघते, देहूतनं निघते, आळंदीतनं निघते, काही नगर जिल्ह्यातनं एक निघते, अमरावती जिल्ह्यातनं एक निघते, जळगाव जिल्ह्यातनं एक निघते. अशा वेगवेगळ्या 10 मानाच्या पालख्या ज्यांना गेल्या वेळेस परवानगी दिलेली आहे. मी काल खरं मला तो कागद सापडे ना 10 मानाच्या तुमच्याकडे. तर हा मानायचं सांगतो. श्री संत एकनाथ महाराज संस्थान पैठण जिल्हा औरंगाबाद, श्री संत निवृत्ती महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, श्री चांगावटेश्वर देवस्थान सासवड जिल्हा पुणे, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड जिल्हा पुणे, श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, श्री विठ्ठल रुक्माई संस्थान कौंडण्यपूर जिल्हा अमरावती, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू जिल्हा पुणे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी जिल्हा पुणे, श्री संत नामदेव महाराज संस्थान पंढरपूर जिल्हा सोलापूर, श्री संत निळोबाराय संस्थान पिंपळनेर जिल्हा अहमदनगर. अशा पद्धतीचं हे आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या पुणे शहरामध्ये 5% आतमध्ये पॉझिटिव्हचा दर आहे आणि त्याच्यामुळं काही गोष्टी आम्ही सोमवारपासून थोड्याशा अधिक जास्त वेळ वेगवेगळ्या परवानगी दुकानं वगैरे चालू ठेवण्याच्याबद्दलचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. तो रितसर त्याचे आदेश सोमवारपासून लागू होतील. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र अजून ते 5%च असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये 3 टप्पे पाडलेले. 10%च्या वर असल्यानंतर त्यांना जरा बंधनं जास्त कडक ठेवलेली आहेत. 10% आणि आत आणि 5%च्या पुढे असले तर त्यांना थोडी बंधनं शिथिल केलेली आहेत आणि 5%च्या आत असतील त्यांना आणखीन जास्त शिथिल केलेली आहेत. अशा प्रकारे आपण निर्णय घेतलेला आहे. साधारण सोमवारी मॉल पण जी नियमावली असेल त्या नियमावलीचे पालन करून सुरू करण्याच्याकरता परवानगी देण्यात आलेली. दुकानं 4 वाजेपर्यंत होती ना, 4:00 ऐवजी दुकानं संध्याकाळपर्यंत सुरू करायला 8 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत ती परवानगी दिली. रेस्टॉरंट हॉटेल साधारण 10 वाजेपर्यंत त्याला सोमवारपासून ती परवानगी देण्यात आलेली आहे. पण माझी नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की अजूनही सगळ्यांनी नियमाचं पालन करावं, तिथं कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देऊ नये. हे मला आवर्जून सांगायचं आहे, कारण PMC चा पॉझिटिव्ह दर अजूनही 5.5 आहे. आमचा अंदाज आहे की उद्या परवा 2-3 दिवसात तो 5 येईल आणि म्हणून सोमवारी अशा पद्धतीचा निर्णय 5 आला तर आपण ते घेतोय. PCMCचा 5.8 आहे. जोपर्यंत तो 5.4 येत नाही तोपर्यंत तिथं आहेत तेच नियम लागू राहतील. आणि पुणे रुरलचा पॉझिटिव्हचा दर 12% आहे, त्याच्यावर पुणे रुरलला
फार काही नियमामध्ये सवलत देण्यात आलेली नाही आहे. त्याच्यामध्ये लायब्ररी पुणे शहरापुरत्या सुरू करायला आपण परवानगी दिलेली आहे, कारण ते 5% आत आहे. दुकानांचा वेळ 7 वाजेपर्यंत वाढवलेला आहे. मॉल पण सुरू करणार आहे. रेस्टॉरंट हॉटेल 10 वाजेपर्यंत चालू राहणार. सिनेमागृह नाट्यगृह हे मात्र सुरू केले जाणार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये ह्याबद्दलचा आढावा घेतला जाईल. काय परिस्थिती आहे पॉझिटिव्हची ते बघून त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. अभ्यासिका वाचनालय ही मात्र सुरू करून जे काही नियम ठरवून दिलेले आहेत त्याचं पालन त्यांनी करायचं. दिव्यांगांच्या करता लसीकरण ह्याला आता परवानगी मिळालेली आहे. 18 वर्षाच्या वरच्या दिव्यांगांचं लसीकरण करायला आपण सुरुवात केलेली आहे. आणि आजच पुढारी आणि पुणे कॉर्पोरेशन या दोघांच्या विद्यमाने एक कार्यक्रम इथं प्रायोगिक तत्वावर झाला आणि त्या पद्धतीनं त्याही वर्गाच्या करता आता लसीकरण सुरू झालेलं आहे. परदेशी विद्यार्थ्यांचं लसीकरणाचे पण आदेश काढले. बरेच मागणी होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पुणे या परिसरातनं पण मोठ्या प्रमाणावर मुलं मुली परदेशामध्ये जात असतात आणि त्यांना ज्या देशात जायचं आहे शिक्षणाच्या करता तिथं निगेटिव्हचं सर्टिफिकेट असल्याशिवाय किंवा दोन्ही डोस त्यांनी घेतलेले आहेत याचं सर्टिफिकेट असल्याशिवाय ते परवा एंट्री देत नाही. म्हणून त्यांच्याकरता आदेश काढले गेलेले आहेत की ह्यांना सगळ्यांना लसीकरण करून द्यावं आणि ते सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचे निर्णय आज आम्ही केलेले बरोबर आहे. त्याच्यामध्ये अंतर ठेवून गर्दी नाही. साधारण 50% त्यांनी तिथं फिजिकल डिस्टन्स ठेवावा त्यांचं त्या कारण 1 तारखे सॉरी सोमवारपासून म्हणजे उद्या शनिवारी आणि रविवारी नाही पुढच्या उद्याच्या सोमवारपासून एकदा सोमवारपासून सुरू झालं. सोमवारपासून हे 2 दिवस आयुक्त कलेक्टर विक्रम कुमार सगळे बघतील हे 5 च्या आत आहे का. 5 च्या आत असेल तरच हे होणार. पॉझिटिव्हचं प्रमाण 5 च्या आत असेल तरच हे सगळे गोष्टी होतील. 5 च्या पुढं जर गेलं तर मग होणार नाही. नाही 9%च आहे अजून. आत्ता सध्या जे चाललेले आहेत तेच नियम, कारण ग्रामीण भागामध्ये अजूनही जास्त प्रमाण दिसतंय. त्याकरता डॉक्टर विशेषतः आमच्या टास्क फोर्सचे जे प्रमुख आहेत म्हणजे पुण्यामध्ये आपण ज्यांना हे केलंय डॉक्टर साळुंके त्यांनी सांगितलं की बाबा एकदम लगेच सगळं मोकळीक देऊ नका, टप्प्याटप्प्यानी पुढं जावा. कारण उद्याच्याला पुन्हा काहीतरी वेगळा प्रसंग आला तर आणखीन काही नवीन समस्याला आपल्याला तोंड देण्याची वेळ येता कामा नये. लेवल 2 मध्ये येईल सोमवारी. उद्या दोन्ही दिवस 5 च्या आत आली तर हो रोज तर रिपोर्ट येतातच ना. PCMC आता अजून 5 च्या आत नाही आहे. त्याच्यामुळं त्यांनी जरा 1 आठवडा विश्रांती म्हणजे थांबायचं. PCMC पेक्षा रुलर पुढचा टप्प्यात आहे. PCMC एक टप्पा अलीकडे आणि पुणे अजून एक टप्पा अलीकडे. म्हणूनच यावेळेस आपण 10 मानाच्या पालकांना परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे. नियमाचं पालन ठेवून बसेसमधनं त्या नेऊन तिथं काय काय करायचं हे सगळं काही आत्ता सांगितलेलं आहे. ते करत असताना वारकरी संप्रदाय निश्चितपणे ह्या नियमाचं पालन करेल अशी आजपर्यंतची त्यांची परंपरा आहे. आणि बाकीच्या नागरिकांना भाविकांना सगळ्यांना आव्हान आहे की त्यांनी तिथं जाऊन गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांना परवानगी नाही. अहो वारकरी संप्रदायाशीच आमचे सौरवराव बोलले. ते एक कमिटी होती. ही कमिटीची नावं सांगितली ना बाबा तुला.
हे का प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात. सगळ्यांची मतं जाणून घेण्याचं काम सरकारला करावं लागतं. अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजवावी लागती. त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टीहून हा प्रस्ताव त्यांनी पुढं कॅबिनेटला पाठवला. मग कॅबिनेटनी काल त्याच्यामध्ये साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी केली आणि मागच्या टप्प्यापेक्षा थोड्याशा काही बाबतीमध्ये सवलती देण्याचा प्रयत्न, संख्या वाढवण्याचा प्रयत्न आपण केलेला. नाही, तुम्हाला एक माहिती का की त्यांनी काय सांगितलं की आता मी कुठल्याही निवडणुकीच्या ह्याच्यात पडणार नाही. आता मागचे त्यांचे काही अनुभव असतील किंवा इतर काही वेगळी कामं असतील, त्यांनी आता ते क्षेत्र सोडलेलं आहे. त्याच्यामुळे आता पुढची त्या क्षेत्राची तर चर्चा होण्याचं काहीच कारण नाही. आणि पवारसाहेबांना वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक जण वडीलकीच्या नात्याने येत असतात, भेटत असतात, त्याच्यातली ती भेट आहे. नाही, त्यांनी स्वतः सांगितलेलं की मी आता ही माझी शेवटची निवडणूक आहे. पुन्हा पुन्हा नाही काही नाही, उगीच थोडीशी लगेचच त्याला मला इतकं वाईट वाटतं. माझी मतं फार स्पष्ट असतात. मी तिथं काही गोष्टी त्यांनी चांगलंच केलेलं आहे, त्याचं मी कौतुकच केलं. परंतु काही बारकावे जे तुमच्याही नजरेत येणार नाही ते माझ्या नजरेत येतात. तेवढे मी त्या कॉन्ट्रॅक्टरला दाखवले. तुम्हाला पाहणी करायला सांगितलं असतं तर तुम्ही म्हणलं असतं नाही एकदम बेस्ट झालं असं येते. पण माझी विनंती की तिथं आजूबाजूला पत्रकार असतात तर तेवढाच कुठला तरी माझा मुद्दा घेतात मग आणि ते लगेच व्हायरल करतात, सोशल मीडियाला देतात, असं करू नका. मी त्याच्या संदर्भामध्ये नंतर ह्यांना पण सांगितलं, सौरभराव आणि बाकीच्या सगळ्या आमच्या खासदार, 3 खासदार मीटिंगला होते, 10-1 आमदार होते, किंवा चांगलं काम झालेलं आहे. ह्या निमित्तानं बाकीच्या पण पोलीस मुख्यालय असतील किंवा त्यांचे ऑफ स्टेशन्स असतील ते सगळी चांगली करायचा आपण प्रयत्न करू अशी चर्चा केली. नाही, प्रत्येकाला हे दुःखद घटना तिथं ताबडतोब मी म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तिकडे जाणार होतो, त्याच्यामुळं आम्ही दिल्लीला गेलो. स्वतः राज्याचे गृहमंत्री तिथं आले, स्वतः तिथल्या खासदार तिथं आल्या, अधिकारी कलेक्टर येते, सगळे तिथं सतत लक्ष ठेवून त्या ठिकाणी होते. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून आज मी प्रशासनाला जे काही सूचना करायच्या त्या केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कडक भूमिका घ्यायला सांगितलेली, त्याच्यात दोषी जे आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे. हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्यात. ह्याच्या उपर कुणीही नागरिक त्यांना जर काही त्यांचा प्रश्न मला सांगायचे असतील तर ऐकून घेणं पालकमंत्री या नात्याने, लोकप्रतिनिधी या नात्याने माझं कर्तव्य, मी ऐकणार. आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील, ज्या काही योग्य सूचना असतील त्या संदर्भातली ऐकून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार. श्रवण पाहतोय, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आढावा बैठकीनंतरची ही पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे. वारी संदर्भातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अजित पवार यांनी भाष्य केलंय. नियमावली नेमकी कशी असेल याबद्दलची स्पष्टता देखील त्यांनी दिलेली आहे. सोबतच पुण्याच्या कोरोना स्थितीबद्दलची देखील माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लोक आता लसीच्या बाबतीत आणखी जागरूक होत आहेत आणि लस आणि लसीकरणासाठी नागरिकांच्या लसीकरण केंद्रांबाहेर रांगाही लागत आहेत. पण जम्मू काश्मीरमधलं एक गाव असं आहे जिकडे अनेक अडचणी असूनसुद्धा लसीकरण करण्यायोग्य सर्व प्रौढांचं लसीकरण झालेलं आहे. ते गाव आहे बांदीपुरामधील वेयान गाव. पाहूयाच याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. दूर होतं ध्येय,
कठीण होता मार्ग। आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवली हिम्मत, मेहनतीचं चीज झालं। हे ट्वीट पाहिल्यावर आपल्याला अभिमान वाटेल, कारण ज्या ठिकाणाबद्दल हे ट्वीट आहे त्या ठिकाणी पोहोचणं हेच मुळात खूप कठीण काम होतं। पण संपूर्ण देशात सर्वात आधी याच गावात लसीकरणाचं लक्ष गाठलं गेलेलं आहे। एक इलाका विवन का इलाका है जहाँ पे 8-10 किलोमीटर जो कि ट्रैकिंग का रूट रहता है वहाँ पे पहुँचने के लिए, और 2-3 घंटे का ट्रैक करके ये जो हमारी वैक्सीनेटर्स और ये विलेज लेवल टीम है ये वहाँ पे पहुँची, और वहाँ पे पूरी तैयारी के साथ जाके जो वहाँ पे 100% का टारगेट वैक्सीनेशन का वहाँ पे अचीव किया गया है। 100% लसीकरणाच्या बाबतीत जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा मधल्या या बेयान गावानं बाजी मारलेली आहे। संपूर्ण देशात हे पहिलं असं गाव आहे ज्या गावात सर्व प्रौढांचं लसीकरण झालेलं आहे। टीम हमारे गाँव में आई है, इसने आ गया यहाँ पर हमारे गरीब गाँव को वैक्सीन कई भी है। मैं लाख शुक्र पाता हूँ ऐसे टीम का जिन्होंने हमारे आ गए गाँव में हमारे बूढ़े को और हमारे जवानों को वैक्सीन कई भी है। आरोग्य कर्मचाऱ्यांचे गावकर यांनी आभार मानलेले आहेत। देशभरातून लोक त्यांचं कौतुकही करतायत, पण हे काम तितकंसं सोपं नव्हतं। आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं या गावामध्ये पोहोचण्यासाठीचा एकमेव रस्ता। ये बस्ती बेसिकली एक नोमेड्स की बस्ती है, ये ज्यादा नहीं रहते यहाँ, ये फिर समुद्र में ऊपर जाते अपने मवेशी को लेकर। उस हिसाब से हमारे लिए बहुत जरूरी बनता था कि हम इन तक पहुंचेंगे। एक काळ असा होता की कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, पण तरीही बांदीपोरा जिल्ह्यातलं हे वेयान गाव लसीकरण मोहिमेसाठी एक आदर्श उदाहरण म्हणून समोर आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क। नेटवर्क 18 फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातनं फिरती आहे। आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या, लसीकरणाचं महत्व अधोरेखित करूया। आता पाहूयात ही संजीवनीची गाडी आज नेमकी आहे कुठे। फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमानं राबवत असलेल्या संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमात आम्ही सर्व नागरिकांना लसीकरण करून घेण्याचं आवाहन करतो। यासंबंधी सुरू असलेल्या कॅम्पेनच्या अँथमचा हा फर्स्ट लुक पाहूया। या अँथमद्वारे आम्ही सर्वांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय। नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयाला कोविड-19 ची लस मिळेल याची खात्री करण्यासाठी मदत करू इच्छिते, मात्र आणि त्यासोबतच लसीकरणाची जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमानं राबवत असलेल्या संजीवनी या अ शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमामध्ये आपण देखील सामील व्हा, जेणेकरून लसीकरणाबाबतची जागरूकता वाढेल। अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7 लॉग ऑन टू moneycontrol.com/संजीवनी वर संपर्क करा। यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची। नमस्कार। घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमत।